उम्रस नजीक उमरज बुंद्रुक तालुका येथील शेतकऱ्यांच्या शेतातून टोमॅटो चोरीत जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे गोडवाडी रोडलगत असणाऱ्या दीपक जाधव यांच्या शेतातून चोरट्याने सुमारे पन्नासहून अधिक कॅरेट टोमॅटो चोरून नेल्याने सुमारे पंचेचाळीस हजारांवर नुकसान झाले आहे सध्या बाजारात टोमॅटोला दर चांगला असल्याने चोरटे शिवारात घुसून चक्क टोमॅटोवर डल्ला मारत असल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन आव्हान निर्माण झाले आहे उमरज बुद्रुक गोडवाडी ते सुरू असलेल्या टोमॅटो चोरीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली आहे मात्र या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसह यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे उमरज नजीक उमरज बुद्रुक हे गाव असून गोडवाडी रोडलगत असणाऱ्या दुधालकी नावाच्या शिवारात दीपक जाधव यांचे टोमॅटोचे शेत आहे सुमारे अडीच एकरावर त्यांनी टोमॅटोची लागण केली असून सध्या टोमॅटोचा तोडा सुरू आहे मात्र तत्पूर्वीच गेल्या पंधरा दिवसात वारंवार त्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची चोरी होत आहे त्यासाठी त्यांनी शेतावर रात्रगस्तही सुरू केली आहे मात्र चोरटे पाळत ठेवून टोमॅटोवर डल्ला मारत आहेत बुधवारी शेतकरी घरी परतल्यानंतर अज्ञात चोरट्याने पन्नास कॅरेट असा सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या टोमॅटोवर डल्ला मारला आहे चोरट्यांनी रातोरात टोमॅटो तोडून लंपास केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान या प्रकरणी चोरट्यांना पकडण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे